बेळगावी ग्रामांतरद बेळगुंदी ग्रामदल्लि रवळ्ण देवस्थानद चौकट पूजे कार्यक्रम संपन्नगोंडितु। ई वेळे मुख्य अतिथिगळागि ग्रामीण भागद शासकी लक्ष्मी हेब्बळकर, बीजेपीएससी मोर्चा कार्यकारिणी सदस्य पृथ्वी सिंग, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, विनय कदम, हेमा हडगले, बाळू लोहार, बीजेपी माजी जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे, बाळू इंचल, देवप्पा शिंदे, सुनील पाटील, शिवाजी अमरोळकर, सूर्यकांत चौगले, प्रताप सुतार, महादेव कोडले, शिवाजी सुंटकर मुख्य अतिथिगळागि उपस्थितरिद्दरु। ई वेळे गण्यरिंद द्वीप प्रज्वलने मत्तु चौकट पूजे नडेयितु। बीजेपी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव हागू एससी मोर्चा कार्यकारिणी सदस्य पृथ्वी सिंग इवरु तम्म विचारवन्नु व्यक्तपडिसुत्ता। सद्य बीजेपी सरकारविद्दु देवस्थानद कामगारिगे सरकारदिंद प्रामाणिकवागि प्रयत्न माडलागुवुदु, हागे देवस्थानद कामगारियन्नु पूर्णगोळिसलागुवुदु एंदु हेळिदरु। आज तुम्ही आम्हाला इथे बोलवून जे काय भगवा पेटा आमच्या कपाळाला बांधून जे मान सम्मान दिलाय त्याच्याबद्दल मी सगळ्या बेळगुंदी भागाचा धन्यवाद करतो। आणि असंही जे काय आज तुम्ही इतकी दाखवलाय हिंदुत्वाचं जे देवांचे मंदिर बांधायचं काम असे हे जे काय तुम्ही घडवत आहे हे फार चांगलं आहे। कारण जे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि प्रत्येक ग्रामस्तरामध्ये एक एक देवाचं मंदिर होत आहे, तर मी बेळगुंदी गावाला पण एक विनंती करतो। मी जास्त आहे बेळगुंदी गावाचा काही इतिहास मला माहिती नाही आहे। मी आता एक दोन वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये आलेला आहे, तर मला माहित नाही की इथं एक राम मंदिर असे आहे की नाही आहे। माफ करा मी तुम्हाला विचारलोय। जसं आमचे सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींजीने युपीमध्ये भव्य राम मंदिर बांधून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत मताने विजय करून दिला, त्याच्याबद्दल मी आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना धन्यवाद म्हणतो। पक्षाकडून सुद्धा आपल्या नेतेमंडळ म्हणून मिळेल याचा प्रयत्न आम्ही सुद्धा करत आहोत आणि वैयक्तिकरित्या सुद्धा आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढा आम्ही प्रयत्न करत। एवढंच नव्हे तर आसपासच्या गावातील जर तुम्ही पण वेळ काढला पाहिजे काही प्रमुखांना आपल्या वडील मंडळींना दानशूर व्यक्तींना भेटून सुद्धा त्याला देणगी मिळावी यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करू। मी जास्त वेळ घेणार नाही, प्रसादाला उशीर झालेला आहे, त्या ठिकाणी बोलवलात, मान सन्मान दिला, दोन शब्द बोलण्याची संधी दिला, त्याबद्दल आयोजकांचे आभार मानून माझ्या वाणीला विराम देतो। ई वेळे मोहन मोरे अवरु 3 लक्ष रूपाय चेक अन्नु देवस्थानक्के देणगियागि नीडिदरु। ಈ ವೇಳೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿನ ಪಂಚಮಂಡಳಿ ಹಾಗೂ ನಾಗರಿಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು। ಮಹಾದೇವ ಪವಾರ್, ಕನ್ನಡಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ।